नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे एग मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अंडी 5, कांदा, टोमॅटो, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, कांदा लसूण मसाला, पाणी, कांदा खोबरं वाटण, लाल मिरची पावडर, हळद, धना जीरा पावडर, गरम मसाला आणि फोडणीसाठी तेल। आता आपण गॅस पेटवून घेऊया। गॅस पेटलेले कढई तापत ठेवूया। कढई थोडी तापून द्यायची। हे वाटण केलेलं आहे मी। ते सुक खोबरं कांदा भाजून घेतलेलं आहे। त्याच्यात कोथिंबीर लसूण टाकून मिक्सरवर बारीक केलेले आहे। आता कढई तापली आपली, आपण तेल टाकूया। तेल 2 चमचे टाकायचं। तेल तापून द्यायचं थोडं। तेल तापलेले आहे, आपण हळद टाकून घेऊया। हळद किंचित, कांदा टाकून घेऊया। गोल्डन ब्राउन कलर वर थोडं मीठ टाकायचं। मीठ कमी टाकायचं कारण वाटण आहे, त्याच्यामध्ये पण मीठ आहे। कांदा भाजला आहे आपला। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। 2 टोमॅटो मी कट करून घेतले होते। टोमॅटो थोडे मऊ होऊन द्यायचे, 2 मिनिट परतायचे चांगले। आता 2 मिनिट झालेले कांदा टोमॅटो चांगला मऊ झालेला, चांगला नरम झालं। त्यातून मसाले टाकून घेऊ। धना जिरा पावडर 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे, जास्त तिखट आवडत असेल तर जास्त मसाला वाढवायचा, थोडा मसाला चांगला भाजून घ्यायचा असं। आता आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं। कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं लसूण, म्हणजे स्वाद चांगला लागतो। कमीत कमी 2 ते 3 मिनिट परतायचं चांगला मसाला। आता आपला मसाला चांगला भाजला गेलेला आहे। आपण आता पाणी टाकूया।
पानी टाकले, एक 5 ते 6 मिनिटांनी उकळी आली की आपण अंडी फोडून टाकूया। गॅस फास्ट ठेवायचा। आता आपल्या कालवणाला चांगली उकळी आली, आपण आता अंडी फोडून सोडूया। आता आपण अंडी फोडून सोडूया। गॅस थोडं बारीक ठेवायचं आणि असं एक एक अंडं सोडायचं फोडलेलं। आता अंडी फोडून टाकून झालेली, आता हे चांगलं शिजून द्यायचं 6 ते 7 मिनिट। आणि आलं लसूण पेस्ट टाकण्याची तशी काही वेगळी गरज नाही, कारण आपल्या मसाल्यामध्ये आहे, पहिलंच वाटण केलेलं होतं ना त्याच्यामध्ये। हे आता असं शिजून द्यायचं थोडा वेळ। आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, आपला एग्ज मसाला तयार झालेला आहे पूर्णपणे। आपण थोडी कोथिंबीर टाकूया। आता गॅस बंद करून घेऊया। गॅस बंद केल्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर टाकायची, म्हणजे स्वाद चांगला लागतो। असं हलवून घ्यायचं। तर तयार आहे आपलं, आपण काढून घेऊया। आपला अंडी फोडून केलेला एग्ज मसाला तयार आहे। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया सजावटीसाठी। भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर छान लागतो।